तर पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता आहे. लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर आता फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होतील तर काही मंत्र्यांना प्रमोशन देखील मिळेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मराठा फॅक्टर दिसण्याचा देखील अंदाज वर्तवला जातो आहे. तर मंत्रिमंडळामध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित आणि मुनगंटीवारांचं खातं बदललं जाऊ शकतं. रवींद्र चव्हाण, गिरीश महाजनांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक, नितेश राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतंय. महिला आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. शिवेंद्रराजे भोसले यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.